नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर, एक ट्रेडर आणि ट्रेनर. तुमचं आपल्या शेअर मार्केटविषयी संपूर्ण माहिती असलेल्या आपल्या मराठीतील चॅनेलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, ह्या व्हिडिओ मी ज्या बनवतोय ना मित्रांनो, खूप साऱ्या रिक्वेस्ट येतात हिंदीमधूनही बनवा, परंतु नाही सर, मला ना जास्तीत जास्त आपल्या मराठीमध्ये बोलायला, व्हिडिओ कंटेंट तयार करायला खूप चांगल्या गोष्टी वाटतात, लोकांना इझी समजतं. त्यामुळे मित्रांनो, आपण मराठीमध्ये ह्या सगळ्या व्हिडिओ बनवतोय, तुमचंही एक आपल्यासाठी छोटी मदत हवी आहे की तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या व्हिडिओ शेअर करायच्यात. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. तत्पूर्वी एक छोटी गोष्ट सांगतो की या व्हिडिओमध्ये जी काही माहिती मी तुमच्याशी शेअर करतोय, ती माहिती फक्त आणि फक्त एक नॉलेज पर्पजसाठी मी तुम्हाला देतोय. इथे मला कोणताही हेतू तुम्हाला टिप्स अथवा रिकमेंडेशन देण्याचा नाही, किंवा मी कधीही अशा गोष्टी देत नाही, कारण मला असं वाटतं की टिप्स रिकमेंडेशन्स ह्या कुबड्या आहेत, त्या घेऊन आपण जास्त दिवस चालू शकत नाही. मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी शिकावं, तुम्ही सगळ्यांनी ॲनालिसिस करावं. त्यामुळे हा व्हिडिओ एक कसं मी ॲनालिसिस करतो ह्याचा एक छोटा नमुना दाखवतोय मी याच्यामध्ये. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये पाहू आपण निफ्टीचा टेक्निकल ओव्हरव्ह्यू, जो मी तुमच्यासाठी प्रत्येक शनिवारी घेऊन येत असतो. याचा यूज करून आपण पुढच्या आठवड्यामध्ये मार्केट कशाप्रकारे चालू शकतं, आपल्याला कोणत्या पोझिशन्स घ्यायच्यात, आपले स्टॉक्स ज्या कंडिशनमध्ये, समजा आपण एखादा स्टॉक खरेदी केला असेल तर त्याच्यासाठी थोडं तुम्हाला कन्फर्मेशन मिळेल, आणि या व्यतिरिक्त तुम्ही स्वतः ॲनालिसिस करून एक चांगला स्विंग ट्रेड असो, इंट्राडे असो, किंवा एखादा पोझिशनल स्टॉक्स उचलायचा असेल तर एक चांगला ट्रेड घेऊ शकता. तर या व्यतिरिक्त आधी माहितीसाठी माझी वेबसाईट ही लक्षात ठेवा, www.khamkarsview.com. तर चला पाहूया आजचा निफ्टीचा टेक्निकल व्ह्यू आपल्या जाऊन वेबसाईटवर. तर मित्रांनो, आपल्या समोर वेबसाईट ओपन केलेली आहे मी, एक चार्ट इंक नावाची साधी सोपी वेबसाईट आहे. ओके, लक्षात ठेवा, एक सिंपल असल्यामुळे मी दाखवतो. खूप साऱ्या मार्केटमध्ये वेबसाईट आहेत, तुम्ही कोणत्याही वेबसाईटचा वापर करून ॲनालिसिस करू शकता. तर मित्रांनो, जर बघायला गेलं तर मार्केटने ड्रॅस्टिकल चेंज दाखवले मागच्या काही आठवड्यामध्ये, आणि त्यामुळे मार्केट थोडं डाऊन वाटत होतं. आपल्याला ह्या वीकमध्ये चांगला रिव्हर्स साईन दिला, एक ग्लोबल इम्पॅक्ट जास्त जाणवला मार्केटमध्ये. जर तुम्ही मित्रांनो बघितलं की मी ग्लोबल अपडेट्स जे असतात, म्हणजे जे ग्लोबल मार्केट्स असतात, त्याचा भारतीय मार्केटवर कसा इम्पॅक्ट होतो, याच्याविषयी खूप साऱ्या वेबिनार्समध्ये बोललो आहे. आणि माझे जे वर्कशॉप्स असतात, त्याच्यामध्ये मी एक स्पेशल सेशन ठेवतो छोटा याच्यामध्ये, की ज्याच्यामध्ये आपण बघतो की ग्लोबल मार्केट कसं फॉरकास्ट करायचं, त्याचा आपल्या मार्केटवर कसा इम्पॅक्ट होईल, ह्या गोष्टी आपल्याला तिथे शिकायला मिळतात. तर मित्रांनो, ज्यांनी समजलं असेल ते तर तुम्ही ह्या गोष्टी पाहू शकता, काही शंका असतील तर खाली कमेंटमध्ये विचारा. तर सध्या अमेरिकन न्यूजमुळे मार्केट थोडं टाईट आहे. बघायला गेलं तर FII ची इन्व्हेस्टमेंट पण, खरेदी पण वाढते हळूहळू. ओके, तो पण एक पॉझिटिव्ह साईन असतो आपल्यासाठी. आता लक्षात येऊ डायरेक्ट आजच्या कॅन्डलवर येऊ. जर बघितलं तर गुरुवारी एक पॉझिटिव्ह कॅन्डल बनवलेली आहे ग्रीन कलरची. ओके, आता व्हाईट म्हणजेच तो ग्रीन कलर आहे, लक्षात ठेवायचे. तर मित्रांनो, जर बघायला गेलं तर आत्ता तुम्हाला काय वाटतं किती वर जाईल, तर साहजिक आहे मित्रांनो, मी प्रत्येक वेळी बोलत होतो की जे मूव्हिंग ॲव्हरेज आहे 21 वर तो आलेला आहे. माझी एक मूव्हिंग ॲव्हरेजची स्ट्रॅटजी पण आहे, विविध स्ट्रॅटजी आपण मूव्हिंग ॲव्हरेजवर वापरतो, त्याच्यामध्येही मी तुम्हाला खूप साऱ्या वेळेला ही गोष्ट सांगितलेली आहे. आता जर बघायला गेलं तर काय करायचं आहे पुढच्या वीकमध्ये, काय होईल, साहजिक आहे मार्केटचा जो प्रिव्हियस टॉप आहे, किती आहे प्रिव्हियस टॉप मित्रांनो, जर बघितलं तर हे बघा, हा एक टॉप बनवला होता मार्केटने जानेवारी महिन्यामध्ये 12,430. तर मार्केटची जी कूच चालू आहे ते साहजिकच आहे, त्याचा टॉप कॅच करायचा आहे त्याला, म्हणजे टॉप ब्रेक करणं मोस्टली पहिलं टार्गेट असतं त्याचं. साहजिक आहे मार्केट आता इथून किती जाणार आहे 12,327 तो साहजिकच आहे नवीन टॉपकडे जाईल. आणि ह्याविषयी आपलं आधी मत तसं होतं, म्हणजे जर तुम्ही बघितलं एक 2 आठवड्यापूर्वी ही एक मोठी रेड कॅन्डल बनण्यापूर्वी मी असा एक अंदाज दिला होता की मार्केट दिवाळीच्या आतमध्ये, म्हणजे मोस्टली ऑक्टोबर महिन्यामध्ये काय करेल, तर एक सर्वसाधारणपणे एक टॉप बनवेल. ओके, जो असेल तो प्रिव्हियस टॉप, परंतु टॉप म्हणजेच काय, तर जो लाईफ टाईम हाय बोलतोय आपण 12,430, त्याचा जो लाईफ टाईम हाय तो ब्रेक करेल किंवा टच करेल. परंतु काही ड्रॅस्टिकली चेंज झाले, त्यामुळे मार्केट खाली आलं, त्यामुळे आपण थोडं डाऊन साईडला सांगितलं होतं. परंतु इथे जर बघितलं तर 15 डेजचा जो मूव्हिंग ॲव्हरेज, त्याला रिस्पेक्ट करत त्याने बाउन्सबॅक दिलेला आहे. खूप साऱ्या वेळेला असं होतं, त्यामुळे मुद्दाम हे ड्रॉ करून दाखवतोय मी तुम्हाला. इथून त्याने बाउन्स दिला, रिव्हर्सल सिग्नल दिला आणि तो वरच्या दिशेने गेला. त्याचे जे काही छोटे मोठे रेझिस्टन्स होते त्याने ते क्लिअर ब्रेक केले. लक्षात ठेवा, त्याच्यासाठी हर्डल होता 12,025, मी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये बोललो आहे मागच्या, तोही त्याने ब्रेक करून वरच्या दिशेला गेला. आता लक्षात ठेवा, निफ्टीचं जे
आगेकूच चालू आहे, त्याच्या टॉपकडे चालू आहे, अशा वेळेला काय करायचं आहे आपल्याला? जर तुमच्याकडे होल्डिंगमध्ये स्टॉक प्रॉफिटमध्ये असतील किंवा निफ्टीमध्ये ट्रेड करताय तर स्ट्रिक्ट स्टॉप लॉस लावा, म्हणजे प्रिव्हियस डेचा जो लो असेल तो नॉर्मली तुमचा स्टॉप लॉस ठेवा, किंवा सर्वसाधारणपणे जरी खाली आलं मार्केट इथल्या साईडवरून तरी 12,024 आसपास येईल आणि पुन्हा एक बाउन्स बॅक देईल, लक्षात ठेवा, जर मोठं काही चेंजेस नाही झाले तर. US मध्ये सध्या बायडेन आणि ट्रम्प हे इलेक्शनचं थोडे मेन फॅक्टर्स आहेत अमेरिकेमध्ये, ओके, त्याच्यामुळे थोडं मार्केट वर खाली होतं, परंतु एक ते कसं असतात, एक दोन दिवसाचे फॅक्टर्स, हे काय मोठे इम्पॅक्टिव्ह फॅक्टर नसतात, त्यामुळे मोठी एखादी वर पडझड होऊ शकते परंतु काय मोठा इम्पॅक्ट पडणार नाही. मार्केट आशा करतो पुढील काही दिवसांमध्ये एक नवीन हाय बनवेल, आशा करतो निफ्टीचा अंदाज तुम्हाला जमला असेल, परंतु थोडं कॉशियस राहा, RSI पण थोडा हायली ओव्हरबॉट कंडिशनकडे जातोय, त्यामुळे पोझिशन्स आहेत त्या चांगलं प्रॉफिट झालं 30-40% आसपास शॉर्ट टर्ममध्ये तर हरकत नाही 50% प्रॉफिट बुक करायला. तर चला आशा करतो हे समजलं असेल. थोडं जाऊ आता बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीमध्ये काय दिसतंय मला, तर बँक निफ्टीमध्ये पण अतिशय बुलिश मुवमेंट तयार झालेल्या आहेत. आता एक जर एक वर्षाचा हा ग्राफ दाखवलेला आहे, एक वर्षाच्या ग्राफमध्ये थोडी क्लॅरिटी कमी येते आपल्याला, बरोबर आहे, काही हरकत नाही. अशा वेळी काय करणार आहे आपण, थोडा ग्राफ अजून मोठा करू, म्हणजे 2 इयर्सचा ग्राफ बघू, जेणेकरून आपल्याला एक्झॅक्ट सपोर्ट रेझिस्टन्स वगैरे मिळतील. नॉर्मल बघायला गेलं तर अजून खूप सारे फॅक्टर्स असतात की जे आपण वर्कशॉपमध्ये शिकवत असतो, ज्यांना वर्कशॉप जॉईन करायचे त्यांनी 880-280-90-90 या नंबरला क्विकमध्ये व्हॉट्सअप मेसेज करा, तुम्हाला सगळ्या डिटेल्स आमच्याकडून पुरवले जातील, जेणेकरून तुम्हीही अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे स्वतःहून ॲनालिसिस करून मार्केटमध्ये टिकू शकता. लक्षात ठेवा, लॉंग रनमध्ये टिकायचं आहे तर स्वतः शिकल्याशिवाय पर्याय नाही, ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची सगळ्यांनी. आता पुढची गोष्ट आपण इथे बघू. आता जर बघितलं तर मार्केटने 26,880 आसपास एक टॉप बनवलेला आहे निफ्टीने, बँक निफ्टीने, ओके. आता बँक निफ्टीचा टॉप बघू आपण किती झालेला आहे शुक्रवारच्या दिवशी. तर सर्वसाधारणपणे हा जो टॉप येतोय तो येतो 26,853. जर तुम्ही बघितलं तर एक रेझिस्टन्स लेवल त्याने ब्रेक केलेली आहे, बिग ब्रेकआउट बोलू आपण इथे दिलेला आहे. बँक निफ्टी जी वरची दिशेने जाते ते जाणार आहे इथे नॉर्मली आता 27,700 लेवल दिसते नॉर्मली, त्या दिशेने जाईल, म्हणजे अजून बँक निफ्टीमध्ये मिनिमम 1,000 पॉईंटची रॅली येऊ शकते आत्ताच्या कंडिशननुसार. परंतु जर तुम्ही फ्युचरमध्ये ट्रेड करता, ऑप्शन्समध्ये असाल, तर बँक निफ्टीच्या प्रिव्हियस डेचा जो लो असेल तो थोडा लक्षात ठेवून ट्रेड करा, कारण फिरलंच तर काय होतं, प्रीमियम फास्टमध्ये हे केले जातात, कमी होतात, त्यामुळे अशा वेळेला आपली कुठे फसगत नको व्हायला, त्यामुळे ह्या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा. बँक निफ्टीच्या लेवल्स पुन्हा एकदा देतो मी तुम्हाला, पहिल्यांदा त्याने ऑलरेडी ब्रेकआउट दिलेला आहे, पुढचं नॉर्मली बँक निफ्टीच्या आगेकूच असेल 27,700 दिशेने. 27,700 लेवल जर तो तोडतोय तर तुम्हाला तो घेऊन जाईल मोस्टली 28,600 दिशेने, म्हणजे 1-2,000 पॉईंट, परंतु एवढे लगेच येणार नाहीत लक्षात, थोडं करेक्शन येऊ शकतं, कारण खूप सारे मागील 5 दिवस मार्केट मोस्टली पॉझिटिव्ह आहे. अशा वेळी काय होणार आहे मार्केटमध्ये जोरदार थोडी एक नॉर्मली का होणार रिकव्हरी येईल आणि पुन्हा तो वरच्या दिशेने जाईल, कारण RSI पण ओव्हरबॉट कंडिशनमध्ये आहे. पोझिशन्स आहे तर कॅरी करा, फक्त स्ट्रिक्टली स्टॉप लॉस लावा, ही गोष्ट मी आवर्जून सांगेल. आणि महत्त्वाची आणखी गोष्ट मी निफ्टीमध्ये एक सांगायला तुम्हाला आवडेल मला, की मी प्रत्येक वेळी आपण ज्यावेळी ॲनालिसिस करत असतो त्यावेळी सांगतो की काय मुव्हिंग डेज वगैरे ह्या गोष्टी थोड्या लक्षात ठेवा, ह्या गोष्टी बऱ्यापैकी आपल्याला टेक्निकली क्लिअर करतात. आणि जर बघितलं जो डोजी बोलतो मी, कॅन्डलस्टिक जर तुम्ही व्यवस्थित पाहिले असतील तर डोजीचं महत्त्व तुम्हाला कळेल. इथे डोजी हा गेम चेंजर आहे, ट्रेड चेंजर आहे असं बोलू शकतो. डोजी बरोबर 15 डेज मुव्हिंग ॲव्हरेजला तयार झाला आणि मार्केट तिथून रिव्हर्स साईन दिलेलं आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे लक्षात ठेवा, अशी कुठे डोजी दिसत आहेत तर लक्षात ठेवा, खाली कमेंटमध्ये टाका आणि त्याप्रमाणे व्यवस्थित ट्रेड घ्या. अधिक माहितीसाठी माझे वर्कशॉप्स वेबिनार्स नक्कीच अटेंड करा, इथे तुम्हाला ही सगळी माहिती डीपमध्ये मिळेल. आशा करतो आजचा टेक्निकल व्ह्यू आवडला असेल. आता मित्रांनो आपण बघूया डीमॅट विषयी माहिती. आता खूप साऱ्या लोकांना डीमॅट ओपन करायचं असेल तर त्यांच्यासाठी मी 3 ऑप्शन घेऊन आलेलो आहे. आमचा झिरोधा, अपस्टॉक्स आणि एंजल ब्रोकिंग बरोबर टायअप्स आहेत आमचे. तर ज्यांना ह्या तिन्हीपैकी कोणतंही अकाउंट ओपन करायचं असेल तर यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. झिरोधामध्ये नॉर्मली 200 रुपये लागतात. अपस्टॉक्समध्ये अकाउंट ओपनिंग सध्या फ्री आहे, खूप सारे ऑफर्स मी देते अपस्टॉक तुम्हाला, तोही चूज करू शकता. एंजल ब्रोकिंगही सध्या फ्रीमध्ये अकाउंट ओपनिंग देत आहे, तिन्हीच्याही लिंक खाली दिलेल्या आहेत. जर तुम्ही ह्या तिन्हीपैकी कोणतंही अकाउंट ओपन करताय याच्या आधी कधीही केलेलं असेल तर तुमच्यासाठी मी जो स्पेशल ग्रुप बनवला आहे त्याच्यामध्ये मी खूप सारे लोक ॲड केलेली आहेत. नसेल तुम्हाला ॲड
झालं, कॉल नसेल आला तर तसदीबद्दल क्षमस्व होऊ शकतं असं खाली कमेंटमध्ये तुमचं नाव टाका, फक्त नाव टाका की मी तुमच्याकडून अकाउंट ओपन केले, जेणेकरून तुम्हालाही त्या ग्रुपची लिंक येईल. ह्या दिवाळीला मी तुम्हाला एक 5 स्टॉक देणार आहे त्या ग्रुप्समधील मेंबरसाठी, जेणेकरून तुम्ही ते स्टॉक लॉंग टर्मसाठी किंवा पुढच्या दिवाळीपर्यंत आरामात होल्ड करू शकता. याच्यामध्ये आपण बोलतो मुहूर्त ट्रेडिंगचे स्टॉक्स. ह्या दिवाळीला मी फ्रीमध्ये 5 स्टॉक देणार आहे प्रत्येकाला. तर चला क्विक करा, ज्यांच्याकडे डिमॅट नसेल त्यांनी ओपन करा आणि अपस्टॉक्समध्ये तुम्हाला ऑफर मिळते. डिमॅट अकाउंट ओपनिंग फ्रीमध्ये, पुढचे 30 दिवस कोणतंही ब्रोकरेज नाही, मनी कंट्रोल प्रोचं 1999 सबस्क्रिप्शन, बिगिनर्सचा कोर्स मिळतो एक तुम्हाला इलन मार्केटचा, स्टॉकेजचं प्रीमियम मेंबरशिप मिळते आणि प्लस आमचा सपोर्ट मिळतो आहे. शंभूराज खामकस ट्रेडिंग अकॅडमीचा सपोर्ट आहे तुम्हाला, लक्षात ठेवा. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. क्विकमध्ये अकाउंट ओपन करायचं आहे तुम्हाला आणि तुमच्या गुंतवणुकीला एक श्रीगणेश करायचा आहे. ह्या दिवाळीला आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहे एक स्पेशल 5 स्टॉक, जे तुम्हाला पुढच्या दिवाळीपर्यंत होल्ड करून एक चांगला नफा कमवायचा आहे. आशा करतो आजचा व्हिडिओ आवडला असेल. आवडला आहे तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. धन्यवाद. थांबूया इथे एका नवीन विषयासह, पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये. जय महाराष्ट्र.